किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जय महाराष्ट्रच्या दणदणीत मुलाखतीमध्ये सडेतोड उत्तर दिलं होतं. मतीची माती झालेल्यांना उत्तर देणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. मातोश्री नसती तर यांच्या नेत्यांचं काय झालं असतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे सोडून द्या, मला काय विषयावरती बोलायचं नाही. पण मातोश्री नसती तर हे ज्यांच्या मतीची माती झाले त्यांना हा प्रश्न विचारा की तुमचा नेता शिल्लक राहिला असता का. त्यावेळेला मोदींच्या मागे शिवसेना प्रमुख उभे राहिले नसते तर मोदी त्यांची कुंडली हे धुंडधुंडोरे साजण्यासारखी परिस्थिती झाली असती. मोदी दुरान्वयानेसुद्धा देशाच्या राजकारणात दिसले नसते आणि अशा प्रसंगी जी मागे मातोश्री उभी राहिली, जे शिवसेना प्रमुख मागे उभे राहिले, त्याची ज्यांना जाणीव नाही त्याचा राग तमाम हिंदूंना मराठी माणसांना आलेला आहे. आणि म्हणून मला या विषयात काही बोलायचं.